वेलकम स्टूडेंट्स, चला नवीन टॉपिक कडे जाऊ। आता आपण चॅप्टर मधले आपण युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टर ला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण क्वांटिटीजचा स्टडी केला, फिजिकल क्वांटिटीज काय आहे ते बघितलं, त्यानंतर फिजिकल क्वांटिटी समजून घेतलं नेमकं काय आहे, त्यानंतर तुम्हाला टाइप सांगितले फिजिकल क्वांटिटीजचे, देयर आर द टू टाइप्स, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, याबद्दल आपण डिटेल मध्ये स्टडी केला। आता आपण समोर जाऊ। समोर म्हणजेच काय, आपण फंडामेंटल काय आहे आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय आहे हे समजून घेतलं। आता फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आणि डिराइव्ड क्वांटिटीज कोणत्या ते आपण बघू। सर्वात आधी बघा फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत त्याचा स्टडी आपण करू। तर आठवा थोडंसं, फंडामेंटल क्वांटिटी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं सिंपल आहे, द क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड ऍज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज। बघा ते डेफिनेशन लिहून ठेवलेले, हे नोट्स म्हणून स्क्रीनशॉट काढून घ्यायचं, हे तुम्हाला लिहायचं आहे, हे आणखी लिहायचं बाकी आहे, लेक्चर मध्ये सांगितल्यानंतर हे नंतर तुम्ही लिहून घेसाल। ओके ठीक आहे, बघा मग। तर आता फिजिकल सॉरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोण कोणत्या ते आपल्याला बघायचं, तर ऐकून घ्या, देर आर टोटल सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आर प्रेझेंट। टोटल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत, सात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि आणखी दोन फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्या क्वांटिटीला म्हटलं जातं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज। तर सप्लिमेंटरी काय त्यावर नंतर येऊ, आधी आपण येऊ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज। मग फंडामेंटल म्हणजे काय, देर आर सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, किती आहेत टोटल सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत, म्हणजेच फिजिक्स म्हणजे सात अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की त्या इंडिपेंडंट आहेत। त्या कशा आहेत, इंडिपेंडंट म्हणजेच त्या क्वांटिटीज कोणत्याच दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून नाहीत, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी। मग वन बाय वन त्या फिजिकल क्वांटिटीज काय आहेत ते आपण बघू आणि आणखी क्वेश्चन मध्ये काय म्हणतो स्टेट देअर SI युनिट्स, त्याचे युनिट्स काय आहेत ते आपल्याला सांगायचं, पण कोणतं युनिट, SI युनिट। आता SI युनिट काय आहे ते आपण सिस्टीम्स ऑफ युनिट मध्ये शिकून घेऊ, SI का म्हटलं जातं, परंतु युनिट म्हणजे काय हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं। सिंपल, युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी। कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपण एक रेफरन्स घेतो, त्या रेफरन्स स्टँडर्डला म्हटलं जातं युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी। तर बघा मग आता या आपण वन बाय वन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी स्टडी करू। सर्वात फर्स्ट फिजिकल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, लेंथ। कोणती आहे, लेंथ। सांगितलं होतं तुम्हाला लेंथ इज लेंथ, लेंथ इज इंडिपेंडंट फ्रॉम ऑल अदर्स। लेंथ कशी आहे, इंडिपेंडंट आहे, ती कोणावरच डिपेंड नाही आहे, म्हणून त्याला फंडामेंटल म्हटलं आपण। मग ही आहे लेंथ, तर या लेंथचं SI युनिट काय आहे, लेंथचं SI युनिट आहे मीटर। आपल्याला माहित आहे डिस्टन्स आहे, लेंथ आहे, आपण नेहमी कशा माहिती मोजतो मीटरमध्ये। ऍक्च्युअलमध्ये तुम्ही म्हणसाल सेंटीमीटर पण आहे, किलोमीटर पण आहे, फक्त आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण युनिट्स बनवले। खूप मोठं जर का अंतर असेल तर त्याला आपण किलोमीटरमध्ये मोजतो, खूप छोटं जर का अंतर असेल तर त्याला मिलीमीटरमध्ये पण आपण मोजतो, त्यापेक्षा थोडंसं मोठं असेल सेंटीमीटर, त्यापेक्षा मोठं असेल मीटर आणि खूप जास्त मोठं असेल तर काय म्हणतो किलोमीटर असं म्हणतो, बरोबर। मग ऍक्च्युअलमध्ये त्याचं बेसिक SI युनिट काय आहे, मीटर आहे। SI युनिट काय आहे, मीटर। आणि या SI युनिटचा सिम्बॉल काय आहे, एम, स्मॉल लेटर एम। कोणता, स्मॉल लेटर एम। बघा म्हणजे जसं आपण मी म्हणतो ना लेंथ इज इक्वल्स टू 8 मीटर, तर हा जो मीटर आहे हे झालं त्याचं SI युनिट आणि हा जो एम आहे स्मॉल एम हा आहे त्याचा सिम्बॉल। ओके, दिस इज द फर्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी। नाउ द सेकंड वन इज मास। सेकंड काय आहे, मास। मास माहिती आहे आपल्याला, इट इज इंडिपेंडंट फ्रॉम ऑल अदर्स, इंडिपेंडंट आहे मास, मास कोणापासूनच तयार झालेलं नाही आहे म्हणून त्याला फंडामेंटल म्हटलं। मास आपण कशामध्ये मोजतो, वजन म्हणतो ना आपण, मास वेट, मास आपण कशामध्ये मोजतो, तर मोजण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, आपण एक स्टँडर्ड बनवलेला आहे, त्या स्टँडर्डला म्हणतो आपण किलोग्राम, त्या स्टँडर्डला म्हणतो किलोग्राम। मग 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम वगैरे वगैरे हे आपण आपल्या सोयीसाठी बनवून ठेवलेलं आहे, पण आपण एक स्टँडर्ड ठरवलेला आहे की काय मास कशामध्ये मोजायचं, किलोग्राम मध्ये मोजायचं। 1 किलोग्राम साखर वगैरे म्हणतो ना आपण, तसं मास कशामध्ये मोजायचं, किलोग्राम मध्ये। मग प्रत्येक वेळेला कन्व्हिनियन्स साठी प्रत्येक वेळेला लिहायचं, ठीक आहे बोलायच्या वेळेस आपण किलोग्राम इझिली बोलून जाऊ, परंतु लिहायच्या वेळेला जर का तुम्हाला मॅथमॅटिकल लिहायचं असेल, एखादा प्रॉब्लेम असेल आणि त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं असेल मास इज, बघा मास इज 8 किलोग्राम, मास इज 8 किलोग्राम, मग प्रत्येक वेळेला 8 समोर किलोग्राम लिहिणं कसं होतं, खूप हार्ड होतं, म्हणून त्याला आपण या किलोग्रामचा युनिट तर किलोग्रामच आहे, पण या किलोग्रामचा शॉर्ट फॉर्म आपण काय केला,
केजी मग हा केजीस काय बनला त्याचा सिंबॉल केजी काय बनला त्याचा सिंबॉल सिंबॉल म्हणजे काय हां सिंबॉल म्हणजे काय चिन्ह म्हणतो आपण सिंबॉल म्हणजे काय चिन्ह तो दर्शवण्यासाठी मास दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेले चिन्ह म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सिंबॉल सिंबॉलला मराठीत काय म्हटलं जातं चिन्ह म्हटलं जातं ओके मग मासचा सिंबॉल काय झाला केजी मासचा सिंबॉल काय झाला केजी ओके दिस इज द सेकंड फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी नाउ द थर्ड वन इज टाइम थर्ड वन कोणता घेतला आपण टाइम आता बघा टाइम वी नो दैट टाइम इज टाइम and the unit of time is second upon time kasha madhe mozto second madhe mozto mag te jaasta asel second apeksha tar kahi tari second milun ek minute tayar hote mag tyanantar kahi tari minute milun ek taas tayar hoto kahi tari taas milun ek purna cha purna day tayar hoto okay he aplya convenience sathi ahe parantu tyacha basic time cha unit time cha time la mojnyasathi apan कोणत्या रेफरन्स स्टँडर्डचा वापर करतो तर सेकंड या रेफरन्स स्टँडर्डचा वापर करतो म्हणूनच त्याला म्हटलं जातं त्याचं युनिट आणि हे युनिट कोणतं आहे एसआय युनिट ओके मग तसंच परत प्रत्येक वेळेला 8 सेकंड 10 सेकंड 15 सेकंड असं लिहिणं आपल्याला सोयीचं आहे का नाही म्हणून सेकंड आपण प्रत्येक वेळेला न लिहिता त्याचा सिंबॉल यूज करतो आणि त्याचा सिंबॉल काय आहे स्मॉल लेटर एस एबीसीडीतला स्मॉल एस ओके दिस इज द थर्ड फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी नाउ द फोर्थ वन इज टेम्परेचर फोर्थ वन कोणता आहे टेम्परेचर तर पहा मग आता टेम्परेचर मोजण्यासाठी मग तुम्ही म्हणसाल टेम्परेचर तर टेम्परेचर म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात येतं डिग्री सेल्सियस बरोबर आहे ना टेम्परेचर म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात काय येतं डिग्री सेल्सियस पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला सोयीस्कर जाईल अशा युनिट्सचा आपण नेहमी वापर करतो सो जे आपल्याला इझी जातील लिहिण्यासाठी पण कॅल्क्युलेशन करण्यासाठी पण आपल्याला अडचण जाणार नाही त्यासाठी आपण काय घेतो ते युनिट्स घेतो जसे की इथं किलोग्राम घेतलाय सेकंद घेतलाय मीटर घेतलाय तसंच आपल्याला टेम्परेचरचं युनिट एसआय युनिट बघा टेम्परेचरचं एसआय युनिट आपण कोणतं यूज करतो केल्विन टेम्परेचरचं एसआय युनिट आपण कोणतं यूज करतो केल्विन कोणतं यूज करतो केल्विन तर केल्विन हे एक सायंटिस्ट होते की ज्यांनी टेम्परेचर या क्वांटिटीवर वर्क केलेलं आहे तर त्यांचा आदर म्हणून त्यांच्या नावालाच काय बनवून टाकलं युनिट बनवून टाकलं कोणाचा केल्विन त्यांचा एक आदर म्हणून त्यांना एक ऑनर म्हणून त्यांना एक ऑनर म्हणून टेम्परेचरचं युनिट काय ठेवण्यात आलं केल्विन टेम्परेचरचं युनिट काय ठेवण्यात आलं केल्विन मग परत केल्विन हे प्रत्येक वेळेला लिहिणं सोयीचं जात नाही म्हणून त्याचा सिम्बॉल तयार करण्यात आला आणि तो सिम्बॉल आहे कॅपिटल के अल्फाबेट मधला लेटर के आणि कोणता कॅपिटल के मग आता तुम्ही म्हणसाल सर इथं स्मॉल लेटर आहे मीटर एम के जी एस आणि हा कॅपिटल का मग का याचं कारण ऑब्वियस आहे कारण काय आहे केल्विन दिस इज वन ऑफ द सायंटिस्ट नेम हे कोणाचं नाव आहे का सायंटिस्टचं नाव आहे का शास्त्रज्ञाचं नाव आहे मग त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे म्हणून तो लेटर कोणता ठेवलाय कॅपिटल के ठेवलाय परंतु जर का लेटर मध्ये पूर्ण नाव लिहिलं तर इथं के यूज कॅपिटल के यूज केला का मी नाही इथं कोणता यूज केला स्मॉल के यूज केला मग हे काय आहेत जर नाव लिहायचं असेल तो सायंटिस्ट असो का काही असो नाव लिहायचं असेल तर ते पूर्ण नाव लिहायचं असेल तर ते स्मॉल लेटर मध्ये आणि जर का सायंटिस्टचं नाव असेल आणि त्याचा सिम्बॉल तयार करायचं केलेला असेल ऍज अ युनिट म्हणून तर फक्त सिम्बॉल मध्ये काय केलं जातं त्याचं कॅपिटल के लिहिलं जातं म्हणजे हे काय आहेत साइन कन्व्हेन्शन्स टू बी फॉलोड व्हाइल रायटिंग दी एसआय युनिट्स हा क्वेश्चन तुम्हाला समोर येणार आहे तुम्ही लिहून देईलच तुम्हाला आणखी काही काही आपल्याला रूल्स फॉलो करायचे आहेत तर कोणते रूल्स एसआय युनिटचे सिम्बॉल्स किंवा एसआय युनिटचं पूर्ण नाव लिहायच्या वेळेला आपल्याला कोणकोणते साइन कन्व्हेन्शन्स वापरायचे आहेत म्हणजे काय काय रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे ते रूल्सही समोर आहेत त्यापैकीच एक रूल आहे कोणता जर का पूर्ण नाव असेल तर स्मॉल लेटर मध्ये लिहायचं आणि जर का सायंटिस्टचं नाव असेल आणि सिम्बॉल लिहायचं असेल तर कॅपिटल लेटर लिहायचं परंतु सायंटिस्टचं नाव नाही आहे तर सिम्बॉल आहे तर इथं कोणते लेटर आहेत स्मॉल लेटर आहेत तर हे रूल्स आहेत की जे आपल्याला एसआय युनिट लिहायच्या वेळेला फॉलो करावे लागतात फक्त हाच एक रूल नाही आहे आणखी काही रूल्स आहेत ते आपण समोर बघू याच्या समोरच्या किंवा त्याच्या लेक्चर त्याच्या समोरच्या लेक्चरमध्ये ते येईलच ओके ठीक आहे टेम्परेचरचं युनिट काय झालं मग केल्विन आणि त्याचा सिम्बॉल काय आहे के कॅपिटल के नाव द नेक्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज इलेक्ट्रिक करंट नवीन फंडामेंटल याच्या समोरची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणती आहे इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंटला तुम्ही सर्व वेल नोन आहात इलेक्ट्रिक करंट तुम्हाला माहिती आहे तुम्ही नवी दहावीमध्ये शिकलेले आहे परंतु आपण त्यावर तर नंतर येऊ बेसिकली इलेक्ट्रिक करंट काय आहे द फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट जसं त्याला आपण म्हणतो चार्जेसचा फ्लो होणं
बरोबर आहे. चार्जेसचा फ्लो होणं म्हणजे काय तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते, जे सध्या घरात आपण वापरतो हे जे लाईट वगैरे चमकतात, फॅन वगैरे चालतात, यांना काय प्रोव्हाइड केले जाते, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्या जाते, की त्याला आपण करंट म्हणतो, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. मग नेमका इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर चार्जेसचं फ्लो होणं म्हणजेच काय असतं, इलेक्ट्रिक करंट. तर हा जो पार्ट आहे आपला, ज्या वेळेला डिटेलमध्ये येईल त्या वेळेला आपण इलेक्ट्रिक करंट बद्दल डिटेलमध्ये स्टडी करू. परंतु इलेक्ट्रिक करंट ही काय आहे, एक क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. का फिजिकल क्वांटिटी आहे, कारण ते आपण मेजर करू शकतो. मग परत प्रश्न कोणता, ती फंडामेंटल आहे की डिराईव आहे. तर इलेक्ट्रिक करंट इज द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, बिकॉज द इलेक्ट्रिक करंट इज इंडिपेंडेंट फ्रॉम ऑल अदर क्वांटिटीज. दॅट मीन्स इट इज डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट कोणत्याच दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाही आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके, नाव अगेन, द इलेक्ट्रिक करंट द क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट इज स्टडीड बाय द ग्रेट सायंटिस्ट हुज नेम इज एम्पियर. इलेक्ट्रिक करंट बद्दलचा स्टडी, जास्तीत जास्त स्टडी एका सायंटिस्टनी केला आहे, की ज्या सायंटिस्टचं नाव आहे एम्पियर. ज्या सायंटिस्टचं नाव काय आहे, एम्पियर. मग एम्पियर त्यांचं नाव असल्या कारणानं आणि हे सायंटिस्ट असल्यामुळं, परत तोच रूल बघा, तुम्हाला जिथं पूर्ण नाव लिहिलेलं आहे त्यावेळेला इथं आपण एम्पियर मध्ये लिहिलं, परंतु तेच त्याचा सिम्बॉल म्हणून घेतला, तर कोणता घेतला, कॅपिटल ए. सिम्बॉल म्हणून घेतला तर काय घेतला, कॅपिटल ए. अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ दॅट एस आय युनिट, अँड दिस इज एम्पियर इज द एस आय युनिट. ओके, नाव दिस इज द फिफ्थ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. नाव द नेक्स्ट इज ल्युमिनस इंटेन्सिटी. आता नवीन नेक्स्ट नेक्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणती आली आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी. नेक्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणती, ल्युमिनस इंटेन्सिटी. बघा, ल्युमिनस इंटेन्सिटी बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये, आधीच्याच लेक्चरमध्ये समजून सांगायच्या वेळेला एक एक्सपेरिमेंट केला होता आपण. इकडनं मेणबत्त्या ठेवल्या होत्या, इकडनं एक बल्ब लावला होता, आणि त्या बल्बची आणि त्या मेणबत्त्याचा उजेड एक सारखा झाला होता. उजेड म्हणजेच काय, त्याला आपण म्हणू इंटेन्सिटी, त्याला असं आपण म्हणतो, प्रकाशाची तीव्रता त्याला आपण म्हणू इंटेन्सिटी. त्यालाच ऍक्च्युअल वर्ड त्याचा काय आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी. ऍक्च्युअल वर्ड काय त्याचा, ल्युमिनस इंटेन्सिटी. मग ल्युमिनस इंटेन्सिटी एक फिजिकल क्वांटिटी आहे, हे तर आपण प्रूफ केलं होतं, बिकॉज दॅट क्वांटिटी कॅन बी मेजर, ते आपण मेजर करू शकलो होतो, म्हणून ही कोणती क्वांटिटी बनली होती, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी ही फंडामेंटल आहे की डिराइव्ड आहे, तर ल्युमिनस इंटेन्सिटी इज अगेन ए फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, बिकॉज इट इज डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटीज. कोणत्याच क्वांटिटीवरती काय आहे, डिपेंड नाही आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग पहा, मी त्याच वेळेला सांगितलं होतं, ज्या वेळेला आपण तो एक्सपेरिमेंट केला होता त्यावेळेला त्याचं एक युनिट तयार केलं होतं, आपण मेजर केलं होतं एका बल्बचा उजेड हा किती मेणबत्त्यांच्या, म्हणजे किती कॅन्डल, मेणबत्तीला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, किती कॅन्डलच्या बरोबर आहे, तर वन बल्ब इक्वल्स टू 40 कॅन्डल म्हटलं होतं आपण, राईट. वन बल्ब, द इंटेन्सिटी ऑफ वन बल्ब इज इक्वल्स टू 40 कॅन्डल्स. मग ते जे कॅन्डल्स आहेत हे काय केलं आपण, त्याला मोजण्यासाठी वापरलेलं एक स्टँडर्ड आहे, त्या स्टँडर्डला आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. मग त्यावरनच काय तयार झालं, तर त्यावरनच तयार झालं ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट, आणि ज्याला नाव ठेवण्यात आलं कॅन्डेला, ज्याला नाव ठेवण्यात आलं कॅन्डेला. अँड इट इज डिफिकल्ट टू राईट एव्हरीवेअर कॅन्डेला, प्रत्येक वेळेला एनी टाईम प्रत्येक वेळेला कॅन्डेला लिहिणं आपल्याला सोयीचं जात नाही, डिफिकल्ट जातं, म्हणून त्याचा एक सिम्बॉल तयार करण्यात आला, आणि तो सिम्बॉल आहे सी डी. सी डी मीन्स कॅन्डेला, सी डी मीन्स कॅन्डेला. मग हे सी डी कोणाचं युनिट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीचं, कॅन्डेला, राईट. बघा आता, आणि हा सिम्बॉल कसा आहे, स्मॉल लेटर आहे, बिकॉज इट इज नॉट द नेम ऑफ एनी सायंटिस्ट, हे कोणा सायंटिस्टचं नाव नाही आहे, म्हणून इथं आपण काय लिहिलं, स्मॉल लेटरमध्ये लिहिलं. दिस इज द सिक्स्थ नंबर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज दिस, ल्युमिनस इंटेन्सिटी. द एस आय युनिट इज कॅन्डेला, अँड द सिम्बॉल ऑफ दिस एस आय युनिट इज सी डी. ओके, चला बघा समोर जाऊ. द नेक्स्ट इज अँड द लास्ट वन इज सेवन नंबर, इट इज नोन ॲज अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आता आणखी एक फिजिकल क्वांटिटी आहे, की ज्या क्वांटिटीला म्हटलं जातं, जिचं नाव आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तुमच्या लक्षात आलं असेल अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एखादा सबस्टन्स आहे त्याचा नेमका किती अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स
तो जो सब्सटेंस आहे किंवा एखादा सपोज एखादा बिकर आहे किंवा एखादा भांडं आहे त्या भांड्यामध्ये पाणी आहे त्या भांड्यामध्ये काय आहे पाणी आहे पाणी आहे म्हणजे पाण्याचं त्याचाच फॉर्म्युला काय आहे वॉटर मॉलिक्युल्स दैट इज H2O काय आहे H2O H O H H हायड्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन सिंपल सिंगल याला म्हणतो आपण ऍटम दीज आर द डिफरेंट ऍटम्स दोन हायड्रोजनचे ऍटम आहे एक ऑक्सिजनचा ऍटम आहे ज्या वेळेला हे ऍटम एकत्र आले त्या वेळेला काय तयार झाला एक मॉलिक्यूल तयार झाला कोणाचा मॉलिक्यूल वॉटरचा मॉलिक्यूल आणि खूप सारे मॉलिक्यूल्स एकत्र आल्यानंतर काय तयार होतो एक सब्सटेंस तयार होतो ज्याला आपण म्हणू वॉटरचा एक मॉलिक्यूल याला एक मॉलिक्यूल असे खूप सारे मॉलिक्यूल्स त्या भांड्यात येऊन पडले तिथं काय झाला एक सब्सटेंस तयार झाला आणि त्या सब्सटेंसची नेमकी किती अमाऊंट आहे सब्सटेंसची नेमकी किती अमाऊंट आहे म्हणजे ते वॉटर ते पाणी त्या भांड्यात किती आहे हाऊ मच वॉटर इज प्रेझेंट इन दॅट बीकर ऑर इन दॅट बरं ज्याला आपण काय म्हणू त्या भांड्यामध्ये नेमकं पाणी किती आहे ते मोजण्यासाठी त्याला एक आणखी एक क्वांटिटी आहे ज्या क्वांटिटीला म्हटलं जातं अमाऊंट ऑफ सब्सटन्स अमाऊंट ऑफ सब्सटन्स म्हणजे वॉटर हा एक सब्सटन्स आणि त्या वॉटरची अमाऊंट किती आहे तो वॉटर नेमका किती आहे त्याला म्हणू आपण अमाऊंट ऑफ सब्सटन्स हे एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि ही फिजिकल क्वांटिटी कोणावरच डिपेंड नाही म्हणून फंडामेंटल आणि त्याचं एस आय युनिट आहे मोल तर अमाऊंट ऑफ सब्सटन्स हे कशामध्ये मोल मेजर करसाल तुम्ही मोलमध्ये मेजर करसाल मोल हे त्याचं युनिट आहे आणि या मोलसाठी सिम्बॉल आहे MOL पूर्ण काय नाव MOL ही मोल परंतु सिम्बॉल काय बनवला त्याचा मोल दिस इज दी सेवन्थ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी हे किती नंबरची फिजिकल क्वांटिटी आहे सात नंबरची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ओके सो दीज आर दी सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड देर एस आय युनिट्स अँड द सिम्बॉल्स ऑफ एस आय युनिट आता हे जे सात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असे आहेत की ह्या कोणावरच डिपेंड नाही आहेत इवन एकमेकावर पण डिपेंड नाही आहेत लेंथ आणि मासचं एकमेकाशी रिलेशन नाही आहे असं काही आहे काय मास मिळून मासपासून लेंथ तयार झालं किंवा लेंथपासून मास तयार झाला नाही तर हे सर्व कसे आहेत इनडिपेंडंट आहेत एकमेकांपासून म्हणूनच ते कोणत्या क्वांटिटीज आहेत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज ओके तर पहा मग आता काय झालं हे सर्व क्वांटिटीज सर्च करण्यात आल्या त्यानंतर त्यांना एस आय युनिट देण्यात आलं एक मीटिंग ठरण्यात आली सायंटिस्ट लोकांची काही वर्षानंतर दर काही वर्षानंतर एक कॉन्फरन्स होत असते त्याला जनरल कॉन्फरन्स म्हटलं जातं ऑन वेट्स अँड मेजरमेंट त्याचं स्पेशल नाव काय जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट तर ही झाली होती 1965 झाली होती सर्वात आधी आणि त्यानंतर 1965 झाली होती आय थिंक आणि त्यानंतर परत 1971 झाली होती ओके म्हणजे 1971 झाली होती ओके तर ही एक कॉन्फरन्स असते जनरल कॉन्फरन्स त्या कॉन्फरन्समध्ये काय ठरवलं जातं या युनिट्स अँड मेजरमेंट स्पेशल नावच आहे त्याचं जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट तर हे जे वेट्स आहेत आणि मेजरमेंट आहेत मोजमापं जे आहेत त्यावर काय केलं जातं चर्चा केली जाते डिस्कशन केलं जाते म्हणजेच आणखी कोणती नवीन फिजिकल क्वांटिटी आपल्या लक्षात आली का बा असेल तर ती फंडामेंटल आहे की डिराईव्ह आहे हे त्या मीटिंगमध्ये सर्व सायंटिस्ट मिळून काय करतात ठरवतात तर सर्वात आधी ह्या सातच त्यांना मिळाल्या ह्या सात सोडून दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटी अशा त्यांना मिळाल्या नाहीत की ते फंडामेंटल असतील परंतु आणखी नंतर ज्या वेळेला जनरल कॉन्फरन्स झाली त्यावेळेला आणखी असं लक्षात आलं की एक क्वांटिटी अशी आहे सॉरी दोन क्वांटिटीज अशा आहेत की ज्यांना आपण ते कोणावरच डिपेंड नाही आहे दोन क्वांटिटीज अशा आहेत की ते कोणावरच डिपेंड नाही तर त्या दोन क्वांटिटीज कोणत्या तर त्या दोन क्वांटिटीज आहेत एक क्वांटिटी आहे सर्वात पहिली त्याला म्हटलं जातं प्लेन अँगल एक क्वांटिटी आहे की ज्याला म्हटलं जातं प्लेन अँगल आणि दुसरी क्वांटिटी आहे सॉलिड अँगल दुसरी क्वांटिटी आहे सॉलिड अँगल म्हणजे सिम्पल आहे सपोज हे दोन लाईन आहेत एकमेकावर ही एक लाईन आहे सपोज आणि ही एक लाईन आहे तर ह्या दोन लाईन एकमेकावर नेमक्या किती झुकलेल्या आहेत ह्या दोन लाईन एकमेकावर नेमक्या किती झुकलेल्या आहेत तर याचा हा जो झुकाव आहे हा जो झुकाव आहे हा ह्या नेमक्या किती झुकलेल्या आहेत हा मेजर आपण करू शकतो हा आपण मोजू शकतो मोजू शकणे म्हणजेच ती कोणती झाली फिजिकल क्वांटिटी झाली मग ही कोणत्याच दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नव्हती म्हणजेच इट ऍक्ट्स इट बिहेव्स जस्ट लाईक अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ओके परंतु ठरलेल्या किती आहेत सातच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत परंतु काही वर्षानंतर आणखी असं एक्सपेरिमेंट करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की दोन क्वांटिटीज अशा आहेत की त्या कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड नाही तर त्या क्वांटिटी कोणत्या ते आहेत अँगल ॲक्च्युअलमध्ये ते अँगल आहे नंतर त्या अँगलचेच दोन टाईप टाकले त्यांनी एकाला म्हटलं प्लेन अँगल
आणि एकाला म्हटलं सॉलिड अँगल. तर अँगल पहा बघा तुम्हाला दिसत आहे ही एक लाईन आहे हा हात आहे बघा 10 डिग्री अँगल मोजायचं म्हटलं म्हणजे डिग्री मध्ये मोजतो ना आपण ठीक आहे 10 डिग्री 20 डिग्री 40 डिग्री 50 डिग्री हा हा टोटल कितीचा अँगल झाला आता 90 चा कितीचा अँगल झाला 90 चा 90 डिग्री म्हणजे हे दोन लाईन एकमेकावर किती झुकलेले आहेत ह्या दोन लाईन एकमेकावर किती झुकलेले आहेत हे अँगल मोजतो आपण थीटा ज्याला आपण डिनोट करतो आणि हा टोटल अँगल कितीचा बनला 90 डिग्रीचा अँगल बनला कितीचा अँगल बनला 90 डिग्रीचा तर अँगल ही अशी एक क्वांटिटी नंतर त्यांच्या लक्षात आली की ती क्वांटिटी आपण मेजर करू शकतो ती एक फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि ते दोन अँगल पडतात एक एकाला म्हटलं तर प्लेन अँगल आणि एकाला म्हटलं तर सॉलिड अँगल तर प्लेन अँगल काय आहे सॉलिड अँगल काय आहे ते आपण आता स्टडी करणार आहोत परंतु मग ह्या दोन क्वांटिटीज त्यांच्या लक्षात आल्या ते बघा आधी आधीच ठरलेलं होतं शिक्कामोर्तब झाला होता की फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत फक्त सातच आता हे तर चेंज करू शकत नाही पण ह्या दोन नवीन क्वांटिटीज समोर आल्या मग ह्या नवीन क्वांटिटीज नंतर समोर आल्या एक्स्ट्राच्या समोर आल्या म्हणून मग त्यांना नाव देऊन देण्यात आलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज त्यांना नाव काय देऊन देण्यात आलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज ऑब्व्हियसली सप्लिमेंटरी म्हणजेच काय सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज किती आहेत मग सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज देर आर द टू सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज विच आर इन्व्हेंट लेटर आफ्टर फ्यू इयर्स वेन द जनरल कॉन्फरन्स इज हेल्ड इन 1965 आफ्टर द सम आफ्टर फोर फाईव्ह इयर्स आफ्टर फोर फाईव्ह इयर्स म्हणजे पहिले कॉन्फरन्स झाल्यानंतरच्या चार पाच वर्षानंतर जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये नवीन क्वांटिटीज शोधण्यात आल्या नवीन क्वांटिटीजबद्दल डिस्कस करण्यात आलं आणि त्या क्वांटिटीजला नाव देण्यात आलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज त्या क्वांटिटीला नाव देण्यात आलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज ओके मग त्या क्वांटिटीज कोणत्या प्लेन अँगल सॉलिड अँगल प्लेन अँगल इज डिनोटेड बाय थीटा सी दिस इज द रेडियन थीटा रेडियन अँड सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय ओमेगा हा सिम्बॉल काय आहे ओमेगा तर पहा मग प्लेन अँगलचं युनिट काय आहे रेडियन आणि त्याचा सिम्बॉल काय आहे रॅड प्लेन अँगलचं युनिट आहे रेडियन आणि त्याचा सिम्बॉल आहे रॅड तसंच सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरॅडियन सॉलिड अँगलचं युनिट काय आहे स्टेरॅडियन आणि याचा सिम्बॉल काय आहे एस आर याचा सिम्बॉल काय आहे एस आर स्टेरॅडियन एस आर ओके लक्षात तुमच्या मग चला बघा मग किती क्वांटिटीज फंडामेंटल देर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज दीज आर देअर युनिट्स अँड सिम्बॉल अगेन दिस इज युनिट अँड दिस इज सिम्बॉल ओके मग आता बघा इथं मी तुम्हाला लिहून दिलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज हे त्याचे युनिट लिहून दिले आणि हे त्याचे सिम्बॉल लिहून दिले मग आता मी जर का तुम्हाला असं म्हटलं की रेडियन हे प्लेन अँगलचं युनिट तर आहे पण ऍक्च्युअलमध्ये ते युनिट नाही आहे बघा मी काय म्हणतो आता तुम्ही म्हणत असाल सर युनिट आहे पण आणि युनिट नाही पण ही काय भानगड आहे रेडियन लिहून ठेवलेला आहे स्टेरॅडियन लिहून ठेवलेला आहे त्याला आपण युनिट म्हणतो येस इट इज युनिट बट इट इज नॉट युनिट आता तुम्ही कन्फ्युज झाले असाल की सर म्हणता हे युनिट पण आहे आणि हे युनिट नाही पण तर ती भानगड काय ती आता समोर आपण बघू ज्या वेळेला आपण याचा डिटेलमध्ये स्टडी करू पहा मग आता ठीक आहे हे आलं तुमच्या लक्षात हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे ठीक आहे बघा मग ओके ठीक आहे चला आता येऊ आपण समोरच्या टॉपिकवर म्हणजेच काय प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलला आपण डिटेलमध्ये स्टडी करू क्वेश्चन लिहून ठेवलेला आहे डिफाईन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल डिफाईन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल तर प्लेन अँगल तर तुमच्या इझिली लक्षात येते प्लेन अँगल म्हणजे सिम्पल बघा प्लेन अँगल म्हणजे सिम्पल सपोज करा एक सर्कल आहे सपोज करा हे काय आहे सर्कल आहे या सर्कलचं हे आहे सेंटर या सर्कलचं हे काय सेंटर ओके या सेंटरपासून तर हे इथपर्यंतचं डिस्टन्स ऑब्व्हियसली याला काय म्हणतो आपण रेडियस ऑफ दॅट सर्कल याला काय म्हणतो रेडियस ऑफ दॅट सर्कल ठीक आहे मग परत आणखी इथपासून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ केली ही पण काय रेडियसच आहे त्या सर्कलची रेडियस इज सर्कलची रेडियस कशी असते नेहमी कॉन्स्टंट असते वेगवेगळी असते का रे नाही सर्कलची रेडियस कशी राहते एकसारखी राहते ठीक आहे आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे तर या दोघांमध्ये ते एकमेकांवर किती झुकलेले आहात हे दोन लाईन्स एकमेकांवर किती झुकलेले आहेत त्या झुकलेल्या त्या म्हणजे तो जो झुकलेला तो जो पोर्शन आहे त्याला जो आपण म्हणू ती जी म्हणजे ती जे एक वैशिष्ट्य आहे क्वांटिटी जी आहे यालाच आपण काय म्हणतो थीटा दॅट इज अँगल
याला असं म्हणतो आपण अँगल आणि इथं तयार झालेला म्हणजे सर्कल मध्ये तयार झालेला हा जो अँगल दिसतो आहे या अँगलला आपण म्हणतो प्लेन अँगल या अँगलला आपण म्हणतो प्लेन अँगल मग सॉलिड अँगल काय तर बघा समोर येईल तर सर्वात आधी प्लेन अँगल बघा प्लेन अँगल काय आहे तर प्लेन अँगल आहे एका प्लेन मध्ये म्हणजे हा जो दिसतोय ना हा प्लेन आहे हा सिंगल हा एक प्लेन आहे प्लेन समजतो ना आपण एक्स एक्सिस वाय एक्सिस सिंगल प्लेन एक प्लेन म्हणजे काय दोन एक्सिस पासून तयार झालेला प्लेन बरोबर आहे हा प्लेन आहे हा सपोज एक्स एक्सिस आहे वाय एक्सिस आहे हा या प्लेन मध्ये तयार झालेला अँगल आहे म्हणून याला म्हटलं प्लेन अँगल एका प्लेन मध्ये तयार झालेला अँगल आहे म्हणून याला म्हटलं प्लेन अँगल आणि सर्कल आपण कुठे ड्रॉ करू शकतो एका प्लेन मध्येच ड्रॉ करू शकतो तुम्हाला जर म्हटलं स्पेस मध्ये सर्कल ड्रॉ करा स्पेस मध्ये सर्कल ड्रॉ करा करू शकता का नाही स्पेस म्हटलं म्हणजे किती किती डायमेन्शन आले तीन डायमेन्शन थ्री डी आपण म्हणतो एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि झेड एक्सिस स्पेस म्हटलं म्हणजे थ्री डी थ्री डी थ्री डायमेन्शन येतं परंतु सर्कल आपण कशामध्ये ड्रॉ करू शकतो प्लेन मध्ये हा एक प्लेन आहे यावर आपण सर्कल ड्रॉ केला हा झाला प्लेन कोणत्या प्लेन मध्ये आहे एक्स वाय प्लेन मध्ये कोणत्या प्लेन मध्ये आहे एक्स वाय प्लेन मध्ये मग आता या प्लेन मध्ये हा जो इथं अँगल तयार झालेला आहे या प्लेन मध्ये हा जो इथं अँगल तयार झालेला आहे या अँगललाच म्हटला जातो प्लेन अँगल ओके आला प्लेन अँगल तुमच्या लक्षात काय म्हणजे सिंपल हा झाला प्लेन अँगल आणि हा आहे याचा प्लेन एक्स हा एक्स एक्सिस वाय एक्सिस हे एकमेकावर किती झुकलेले आहे ओके ठीक आहे हे झालं याचं एक्सप्लेनेशन मग आता मॅथमॅटिकली प्लेन अँगल जर का मेजर करायचा असेल आधीच सांगितलं याला फिजिकल क्वांटिटी तर म्हटलं परंतु ते मेजर झाली पाहिजे मग मेजर करणे म्हणजे का मोजता आली पाहिजे म्हणजे त्याचा काहीतरी फॉर्म्युला असेल त्याचे कॅल्क्युलेशन्स असतील तर प्लेन अँगल मेजर कसा करायचा तर प्लेन अँगल आपण मेजर कसा करतो बघा हा थीटा हा इथपासून तर इथपर्यंतचा जो पोर्शन आहे या पोर्शनला आपण काय म्हणतो हे सर्कल आहे सर्कलचा हा जो एक पोर्शन आहे या पोर्शनला काय म्हटलं जातं आठवा थोडंसं नाईन टेन मध्ये झालेला आहे तर याला म्हटलं जातं आर्क याला काय म्हटलं जातं आर्क ठीक आहे याला म्हटलं जातं आर्क मग सपोज करा ही आर्क आहे डीएस आता डी कशामुळे लावला खूप छोटी आहे आर्क म्हणून त्याच्यासमोर मी काय लावला डीएस लावला तसाच या थिटाच्या समोर पण आपण काय लावून देऊ डी थिटा लावून देऊ कारण अँगल कसा आहे खूप छोटा इथं जरी मोठा दिसत असेल तर कन्सिडर करा तो कसा आहे खूप छोटा आहे म्हणून त्याच्यासमोर काय लावला डी दॅट इज डी थिटा व्हेरी स्मॉल अँगल अँड दिस इज द आर्क सबटेंडेड बाय दिस अँगल याला काय म्हणतो आपण आर्क डीएस सबटेंडेड बाय दिस अँगल आर्क डीएस इज सबटेंडेड बाय दिस अँगल ओके मग आता हे मेजर करायचं आहे तर मेजरमेंट मध्ये काय येतं मेजरमेंट मध्ये काय येतं डी थीटा इज इक्वल्स टू दॅट इज प्लेन अँगल इज इक्वल्स टू इट इज द रेशियो ऑफ प्लेन अँगल इज द रेशियो ऑफ आर्क लेंथ ऑफ ए सर्कल ही जी आर्क आहे या आर्कची लेंथ म्हणजे इथपासून तर इथपर्यंत नेमके आर्क किती आहे त्याची लेंथ दॅट इज डीएस म्हणजेच आर्क डीएस टू द रेडियस ऑफ दॅट सर्कल टू द रेडियस ऑफ दॅट सर्कल दिस इज नोन ॲज प्लेन अँगल अँड दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दी प्लेन अँगल प्लेन अँगल कॅल्क्युलेट करण्याचा हा काय आहे फॉर्म्युला आहे सॉरी प्लेन अँगल कॅल्क्युलेट करण्याचा हा काय एक फॉर्म्युला आहे तर आलं तुमच्या लक्षात मग इथं डी थीटा काय दिस इज द अँगल खूप छोटा आहे म्हणून त्याच्यासमोर डी लावला ठीक आहे कन्फ्यूज होत असेल तर डी काढून टाका काही हरकत नाही थीटा इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू एस अपॉन आर व्हेअर एस इज आर्क लेंथ अँड आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल अँड हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द प्लेन अँगल बाय युझिंग द फॉर्म्युला थीटा इज इक्वल्स टू एस अपॉन आर आणि यावरूनच या प्लेन अँगलची डेफिनेशन बनवली बघा द रेशियो ऑफ लेंथ ऑफ आर्क द रेशियो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल दॅट इज एस टू द रेडियस ऑफ ए सर्कल टू द रेडियस ऑफ ए सर्कल दॅट इज थीटा इज इक्वल्स टू एस अपॉन आर थीटा इज इक्वल्स टू एस अपॉन आर हे ॲक्च्युअलमध्ये काय लेंथ ऑफ दिस आर्क डिवायडेड बाय आर ठीक आहे आलं लक्षात तुमच्या ओके ठीक आहे मग समोर याला डिनोट कशाने केलं आहे ते डिनोटेड बाय थीटा रेडियन हा जो सी याच्या डोक्यावर मी लिहून राहिलो याचा मिनिंग काय थीटा रेडियन
थीटा रेडियन असा याचा सिंबल म्हणजे डिनोट करण्यासाठी हा डिनोट करण्यासाठी ठीक आहे नंतर नेक्स्ट याचे युनिट तर युनिट काय आहे याचे युनिट आहे रेडियन याचे युनिट आहे रेडियन आणि त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला आधी सांगितलं काय आहे रॅड आहे रेडियन आहे रॅड आहे ओके ठीक आहे आता युनिट आहे परंतु मी आधी सांगितलं युनिट आहे आणि आहे पण आणि नाही पण मग ही काय भानगड आहे तर पहा आता आता थोडंस आपण हे बघा फॉर्म्युला काय थीटा इज इक्वल्स टू एस अपॉन आर ऍक्च्युअल मध्ये एस काय एस म्हणजे काय आर्क लेंथ आर्क लेंथ ठीक आहे डिवाइडेड बाय आर आता आर्क लेंथ याचं युनिट बघा बरं काय तर लेंथचं युनिट काय असतं मीटर सध्या सांगितलं लेंथचं युनिट काय असतं मीटर आणि आर आहे रेडियस पण आपण डिस्टन्स आहे ते पण आपण कशामध्ये मेजर करतो कशामध्ये मोजतो मीटरमध्येच मोजतो म्हणजेच या आर्क लेंथचं युनिट पण मीटर या आरचं युनिट पण मीटर 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 कॅन्सल काय राहिलं भोपळा काहीच नाही राहिलं म्हणजेच काय नो युनिट म्हणजेच काय नो युनिट आणि हे युनिट नो युनिट कोणासाठी आलाय या थीटासाठी म्हणजेच काय प्लेन अँगलसाठी म्हणून आपण काय म्हणू प्लेन अँगलला युनिटच नाहीये प्लेन अँगलला युनिटच नाहीये परंतु आपण रेडियन हे वापरतो त्याचं युनिट म्हणून मग आपण रेडियन कशामुळे वापरतो तर ते आहे का बघा माहिती आपल्याला यस वी नो दॅट थीटा दॅट इज प्लेन अँगल ऑर द सॉलिड अँगल ऑर प्लेन अँगल कोणताही असो अँगल इज द युनिटलेस क्वांटिटी अँगल कशी आहे युनिटलेस युनिटलेस म्हणजे काय ज्याला युनिट नाही आहे आणि ज्याला युनिट नाही आहे त्याला डायमेन्शन पण नसते तर आम्ही डायमेन्शन काय ते आपण समोर बघणार आहे बघा पहा अँगल इज अ युनिटलेस क्वांटिटी अँगल युनिटलेस क्वांटिटी आहे परंतु युनिटलेस क्वांटिटी आहे नो डाऊट परंतु आपल्याला बऱ्याचदा काय होतं आपल्याला प्रॉब्लेममध्ये लिहायच्या वेळेला किंवा कॅल्क्युलेशन करायच्या वेळेला आपल्याला नेमकी ही क्वांटिटी कोणती आहे ही माहिती असणं जरुरी आहे नेमकी ही क्वांटिटी कोणती आहे हे माहिती असणं जरुरी आहे आणि त्या युनिटवरून आपण असं ठरवतो की ही क्वांटिटी आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला के जी युनिट दिसलं तर तुमच्या असं लक्षात येतं की हे मास आहे सेकंड दिसलं तर तुमच्या असं लक्षात येतं हे टाईम आहे मोल जर युनिट दिसलं तर तुमच्या असं लक्षात येतं हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे मग तसंच बऱ्याचशा ठिकाणी असं लिहिलेलं असेल सपोज लाईन सबट अँगल बिटवीन द अँगल बिटवीन अँगल बिटवीन टू लाईन इज 8 अँगल बिटवीन टू लाईन इज 8 इथं डायरेक्ट सांगितलं तुम्हाला अँगल दोघांच्या लाईन मधला अँगल 8 आहे परंतु इथं जर का असं दिलेलं नसेल अँगल बिटवीन दिलेलं नसेल आणि फक्त 8 दिलेलं असेल मग आता तुम्ही काय समजाल हा 8 तर आहे हे एक व्हॅल्यू आहे परंतु ही व्हॅल्यू नेमकी कशाची आहे हे मीटरची आहे 8 सेकंद आहे 8 मोल आहे की 8 कॅन्डेल आहे की 8 अँपियर आहे युनिट असलं की त्याच्यावर आपण हे लक्षात येऊन जातं की ही फिजिकल क्वांटिटी कोणती आहे मग याच्यासमोर हा आहे अँगल परंतु याच्यासमोर काहीच लिहिलेलं नाही मग तुम्ही ओळखसाल कसं की हा अँगल आहे हे अँगलबद्दल बोलत आहे ओळखसाल कसं आपल्याला ओळखता येईल का नाही म्हणून मग फॉर अवर कन्व्हिनियन्स कन्व्हिनियन्स म्हणजे काय सोयीसाठी आपल्या सोयीसाठी कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीस्कर आपल्या सोयीसाठी आपल्याला ओळखायला यायला पाहिजे की ही क्वांटिटी ही क्वांटिटी अँगल आहे तर ती क्वांटिटी ओळखण्यासाठी एक युनिट ठरवण्यात आलं आणि त्या युनिटचं नाव आहे रेडियन आणि रेडियन हा जो वर्ड आहे हा वर्ड तेव्हापासून आपण अँगल परंतु कोणता अँगल प्लेन अँगलला मेजर करण्यासाठी यूज करत असतो मग तेव्हापासूनच प्लेन अँगलचं युनिट काय बनलं रेडियन प्लेन अँगलचं युनिट काय बनलं रेडियन ऍक्च्युली प्लेन अँगलचं युनिट आपण ॲज अ त्याला युनिट म्हणून वापरतो परंतु रेडियन हे युनिट नाही आहे रेडियन इट इज द वर्ड विच इज यूज फॉर अवर कन्व्हिनियन्स विच इज बी यूज फॉर अवर कन्व्हिनियन्स आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण रेडियन हा वर्ड यूज करतो पण बेसिकली ॲक्च्युअलमध्ये प्लेन अँगल इज अ युनिटलेस क्वांटिटी अँड इफ इट इज अ युनिटलेस क्वांटिटी हे लिहून घ्यायचं तुम्ही असं हे जेवढे बोर्डवर जसं जसं दिसते शॉर्टकट जे समजवण्यासाठी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला अभ्यासाच्या वेळेला इझी जातं ठीक आहे म्हणजेच इथं आपण हे झालं याचं युनिट रेडियन आलं तुमच्या लक्षात आता रेडियन काय आहे रेडियन जरी युनिट असलं आपण त्याला ॲज अ युनिट म्हणून वापरतो परंतु बेसिकली इथे युनिट नाही आहे ॲक्च्युअलमध्ये ते युनिट नाही आहे तर प्लेन अँगल म्हणजे अँगल कोणताही असो अँगल कसा आहे युनिटलेस क्वांटिटी आहे ठीक आहे मग इथं लिहितो मी
इट इज ए युनिटलेस युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी डायमेन्शनलेस क्वांटिटी याला युनिट पण नाही आहे आणि डायमेन्शन पण नाही डायमेन्शन काय आहे तुमच्या ज्या वेळेला मी डायमेन्शन तुम्हाला शिकवेल त्या वेळेला तुमच्या लक्षात येऊन जाईल डायमेन्शन कशा कॅल्क्युलेट करतात आणि डायमेन्शन काय आहे एकदम इझी आहे युनिटवरनंच आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करत असतो ठीक आहे ओके आणखी एक पॉईंट ठीक आहे थीटा इज इक्वल्स टू एस अपॉन आर दिस इज ऑल अबाउट द प्लेन अँगल दिस इज ऑल अबाउट द प्लेन अँगल परत सिंपल जर का तुमच्या डोळ्यासोबत एखादी वस्तू किती अँगल तयार करत आहे सपोज आपण एक बघू हे एक सपोज एक काय म्हणतो त्याला आपण एक काडी आहे लाकडाची काडी आहे किंवा एक असं उभं आहे स्ट्रिंग आहे दोरा आहे या दोऱ्याला तुम्ही पाहून राहा या दोऱ्याला काय करून राहिले तुम्ही पाहून राहिले हा इथं तुमचा डोळा आहे हा इथं काय आहे तुमचा डोळा या डोळ्याने तुम्ही काय करून राहिले याला पाहून राहिले आता ही जी लाईन आहे ही जी लाईन आहे हे तुमच्या डोळ्यासोबत किती अँगल तयार करते ही जी लाईन आहे हे तुमच्या डोळ्यासोबत किती अँगल तयार करते तर किती अँगल तयार करते या टोकापासून तर इथपर्यंत आणि या टोकापासून तर इथपर्यंत हे असे तुम्ही काढसाल आणि हा या दोघांच्या मधातला हा झुकलेला जो पोर्शन आहे थीटा हा आहे अँगल मग या लाईननी तुमच्या डोळ्यासमोर सोबत तयार केलेला जो अँगल आहे त्या अँगलला म्हणू आपण प्लेन अँगल ही लाईन कशी आहे प्लेनमध्ये आहे एका प्लेनमध्ये लाईन अशी सरळ उभी आहे या लाईननी तुमच्या डोळ्यासमोर सोबत केलेला अँगल म्हणजेच कोणता अँगल प्लेन अँगल फॉर एक्झाम्पल सपोज आता हा पेन आहे या पेनाला मी पाहून राहिलो या इथपासून ते इथपर्यंत या पेनाने माझ्या डोळ्यासमोर सोबत कितीचा अँगल तयार केला तर इथून एक अशी लाईन ड्रॉ करायची इथून एक अशी लाईन ड्रॉ करायची आणि त्या दोघांच्या मधातला जो पोर्शन आहे हा जो अँगल आहे याला म्हटलं जातं प्लेन अँगल या दोघांच्या मधातला जो अँगल आहे याला म्हटलं जातं प्लेन अँगल ओके ठीक आहे समजलं तुम्हाला प्लेन अँगल काय आहे तर ठीक आणि प्लेन अँगल बद्दल जे आहे हा त्याचा फॉर्म्युला आणि हे त्याचं युनिट बट ऍक्च्युअली इट इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी ठीक आहे चला तर मग आता समोर जाऊ बघा आता बघायचं आपल्याला सॉलिड अँगल आता सॉलिड अँगल बघू नेमका सॉलिड अँगल काय आहे प्लेन अँगल तर बघितला सॉलिड अँगल दोनही अँगलच दिसत आहेत मग आता अँगल आहे म्हटलं म्हणजे कोणती क्वांटिटी आहे सॉरी कशी क्वांटिटी आहे युनिटलेस परत यालाही कसं असेल हे सेम ते तसंच याला आपण काय युनिट नाही आहे युनिट नाही आहे परंतु तो ओळखायसाठी आपल्या सोयीसाठी आपण याचं एक युनिट ठरवलं ते युनिट काय आहे स्टेरॅडियन ते युनिट काय स्टेरॅडियन म्हणजे ही पण कशी आहे युनिटलेस क्वांटिटी आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी पण ॲक्च्युअली सॉलिड अँगल काय आहे ॲक्च्युअली सॉलिड अँगल काय आहे तर पहा लक्ष द्या आता इकडे लक्ष द्या आता इकडे सध्याच मी तुम्हाला सांगितलं ही एक लाईन आहे ही एक लाईन तुमच्या डोळ्यासोबत जो अँगल इथं तयार करून राहिली तुमच्या डोळ्यासोबत जो अँगल इथं तयार करून राहिली या अँगलला आपण म्हटलं प्लेन अँगल हा कोणता अँगल झाला प्लेन अँगल हा एक अँगल झाला प्लेन अँगल परंतु सपोज जर का इथं एखादा कागदाचा तुकडा असेल किंवा एखादी शीट असेल समजून घ्या सॉरी माझी ड्रॉइंग खूपच छान आहे ठीक आहे सपोज करा हे एक शीट आहे हे शीट अशी तुमच्या समोर ठेवली आहे तुम्ही त्या शीटला म्हणजे एक पेपर आहे असा पेपर कागदाचा तुकडा म्हणा किंवा एखादी शीट म्हणा त्या शीटला तुम्ही पाहून राहिले त्या शीटला तुम्ही पाहून राहिले फॉर एक्झाम्पल बघा हे काय एक शीट आहे हा पेपर आहे हा पेपर तुमच्या डोळ्यासमोर असा ठेवला आहे या पेपरला तुम्ही पाहून राहिले ओके या पेपरला काय करून राहिले तुम्ही पाहून राहिले आता या पेपरला पाहिल्यानंतर आता या पेपरला पाहिल्यानंतर तो पेपर तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे तुमच्या डोळ्याशी कितीचा अँगल तयार करत आहे तो पेपर तुमच्या डोळ्यासोबत कितीचा अँगल तयार करता असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगता हा पेपर तुमच्या डोळ्यासमोर कितीचा अँगल तयार करता हे जर तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगता तुम्ही सांगू शकता का व्यवस्थित तुम्ही काय म्हणसाल तुम्ही असं म्हणसाल का इथपासून एक लाईन ड्रॉ करा इथपासून एक लाईन ड्रॉ करा आणि तो अँगल जो असेल तो अँगल या पेजनी तयार केलेला असेल असं होऊ शकतं का नाही
हा अँगल पहा ना, हा प्लेन अँगल आपण एका लाईनचा बघितला होता. मग ऍक्च्युअल मध्ये याच्याकडे किती लाईन्स आहेत? ही एक लाईन आहे सर, ही एक लाईन आहे, ही पण एक लाईन आहे आणि ही पण एक लाईन आहे. हे सर्व लाईन्स आहेत याच्याकडे. मग आता एकाच लाईनने तयार केलेला अँगल तुम्ही त्याला अँगल म्हणसाल का? नाही. मग एका लाईनने, सिंगल लाईनने तयार केलेला प्लेन मध्ये जो अँगल आहे त्याला आपण प्लेन अँगल म्हटलं. परंतु इथं तसं नाहीये. इथं आता काय होऊन राहिलं? चारही बाजू येऊन राहिल्या. आता इथं थ्री डीचा कन्सेप्ट येईल. इथं कोणता कन्सेप्ट येईल? थ्री डीचा. पहा मग, ठीक आहे, याच वेळी आपण काढू. आता इथं तुम्ही पाहून राहिले, हा इथं तुमचा डोळा आहे, हा इथं तुमचा डोळा आहे. आता एका एका लाईनने तयार केलेला अँगल आपण काढू. पहा, सपोज हा तो पॉइंट आहे, या लाईनने तयार केलेला अँगल हा जो दिसतोय, हा जो अँगल दिसतोय, हा अँगल कोणत्या लाईनने तयार केलेला आहे? या लाईनने. तसाच आणखी एक अँगल कोण तयार करेल? ही लाईन तयार करेल. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन या दोघांमध्ये एक अँगल तयार होईल. हा पण एक अँगल झाला. हा सेपरेटली सिंगल लाईनचा आहे, सेपरेटली याला म्हटलं प्लेन अँगल. हे एक दुसरी लाईन आहे, त्याने पण एक अँगल तयार केला. तशीच इथे एक तिसरी लाईन पण आहे या बाजूनी. मग या लाईन सोबत तयार झालेला एक अँगल होईल. हा ही एक लाईन आणि ही एक लाईन या दोघांमध्ये एक अँगल तयार झाला. हा पण एक अँगल आहे. तसंच आणखी ही इथं एक लाईन पण आहे. ही लाईन पण काय करेल? एक अँगल तयार करेल. मग हा पोर्शन कुठून येईल? या इथपासून, ठीक आहे, हीच लाईन देईल इथपासून इथपर्यंत. ही जी लाईन दिसत आहे या दोघांमधला अँगल, असे अँगल तुझ्या तुमच्या समोर काय होतील? तयार होतील. परंतु याला आपण प्लेन अँगल म्हणू शकतो का? आता नाहीये. हा झाला सेपरेट सेपरेट. बघा, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक, चार लाईनने चार अँगल वेगवेगळे तयार केले. आता हे चार सेपरेटली प्लेन अँगल आहेत, परंतु पूर्णचा पूर्ण असा हा एक अँगल तयार होऊन राहिला. हा जो दिसत आहे ना एवढा, पूर्णचा पूर्ण हा एक अँगल तयार होऊन राहिला. तर हा चार मिळून जो एक पूर्ण अँगल तयार होऊन राहिला, त्या अँगलला काय म्हणसाल? तर त्या अँगलला म्हटलं जातं सॉलिड अँगल. त्या अँगलला काय म्हटलं जातं? सॉलिड अँगल. आणि आता जर का तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करसाल, तर तुम्हाला हा जो शेप दिसून राहिला हा कसा दिसत आहे? हा जो शेप दिसत आहे हा कसा दिसत आहे? तुम्ही काय म्हणतो त्याला, आईस्क्रीम खाल्लेली आहे, कोनमध्ये आपण आईस्क्रीम खातो, तो कोन बघितला आहे तुम्ही कसा असतो? तर त्या कोनमधली आईस्क्रीम काढून टाका. कोनमधली आईस्क्रीम काढून टाका. आतमध्ये तुम्हाला असा एक स्पेस ऑक्युपाय केलेला दिसतो पूर्णचा पूर्ण. हा सपोज असा असेल, इथं काय स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, इथं काय स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. बघा, सेम तसंच दिसत आहे, सेम तसंच दिसत आहे. हा त्या कोनचा खालचा टोक आणि तो कोन असा पसरलेला आहे. कोन एकाच बाजूने आहे का? नाही, तर तो चारही बाजूनी आहे. कोन कसा आहे? चारही बाजूनी आहे. तुम्हाला जर का करून दाखवायचं झालं तर तुम्ही बऱ्याचदा ते याच्यावर बघतो ना आपण, कशावर? डेपोमध्ये, बस डेपोवर किंवा रेल्वे स्टेशनवर काय विकतात? शेंगदाणे वगैरे विकतात, फुटाणे विकतात. त्याच्यावर असा एक रोल तयार केलेला असतो, बरोबर? हा असा रोल तयार केलेला असतो. हा असा, राईट, असाच. हा काय कोण? याला काय म्हणतो आपण? कोण. याच्यात तुम्हाला ते शेंगदाणे फुटाणे देतात ना, ठीक आहे. आता ते शेंगदाणे फुटाणे काढून टाका आणि याच्यामध्ये काय तयार झाला? एक स्पेस तयार झाला. आता हे जी डायग्राम दिसत आहे हे बघा, हे सेम तशीच आहे का? नाही. आणि हा जो पूर्णचा पूर्ण याच्या आतमध्ये हा जो अँगल तयार झाला, तर आता या वेळेला हा जो अँगल दिसतोय, हा जो अँगल दिसतोय हे पूर्ण यामध्ये तयार केला, की ज्याने एक स्पेस ऑक्युपाय केला, एक थ्री डी स्पेस ऑक्युपाय केला, एक सॉलिड, याच्यामध्ये एखादी सॉलिड वस्तू जर टाकली ते काय करते? त्याचा शेप घेते. जसं की आईस्क्रीम सॉलिड ऑक्युपाय केला हा तेव्हा त्याचा स्पेस आहे, स्पेस ऑक्युपाय करते. तर हा जो अँगल आहे या अँगलला म्हटलं जातं सॉलिड अँगल. हा जो अँगल तुम्हाला दिसतोय या अँगलला काय म्हणसाल तुम्ही? सॉलिड अँगल. हा जो अँगल तुम्हाला दिसतोय या अँगलला काय म्हणसाल तुम्ही? सॉलिड अँगल. ओके, आलं लक्षात? मग सेम तुम्हाला हेच सांगितलं मी. बघा, हे जे पुस्तक आहे तसाच स्पेस ऑक्युपाय करून राहिलं. इकडनं एक लाईन अशी, इकडनं एक लाईन अशी, इकडनं अशी आणि इकडनं अशी. म्हणजे पूर्णचा पूर्ण जर का तुम्ही फोकस केला तर असा फोकस यावर होईल. काय होईल? असा फोकस यावर होईल, बरोबर आहे? हा झाला याचा सॉलिड अँगल. आणि आता हे तुम्हाला सांगितलं, याच्यासमोर सपोज करा एक शीट ठेवलेली आहे. शीट म्हणजे काहीतरी अशी स्क्रीन ठेवली आहे. हे पेज मधात आहे, इथं तुमचे डोळे आहेत, इथं तुमचे डोळे आहेत. या डोळ्यांच्या जागी इथं जर का मी आता लाईट लावला, लाईट म्हणजे बल्ब लाईट लावला, तर या लाईटचा उजेड कशावर पडेल? या लाईटचा उजेड कशावर पडेल? या शीटवर, या पेपरवर. आणि या पेपरची सावली कशावर पडेल? या स्क्रीनवर. आणि ही सावली आपल्याला कशी दिसेल रे?
ही सावली आपल्याला कशी दिसेल अशी खूप इथे याला एक्सटेंड करा याला असं एक्सटेंड करा याला असं एक्सटेंड करा आणि याला असं एक्सटेंड करा असं तुम्हाला एक शेप सावलीची सावली दिसेल याची या शीटची सावली आणि हे सावली काय करेल पूरा एरिया काय करेल ऑक्युपाय करेल सावली काय करेल पूर्ण एरिया ऑक्युपाय करेल सावली काय करेल पूर्ण एरिया ऑक्युपाय करेल मग पहा आता हा एरिया ऑक्युपाय केला हा जो एवढा पोर्शन मग हा एरिया जेवढा ऑक्युपाय केला हा जेवढा पोर्शन आहे हा याच्यापासून इथपर्यंत पुराचा पूरा पोर्शन यालाच म्हटलं जातं सॉलिड अँगल सॉरी यालाच काय म्हणसाल तुम्ही सॉलिड अँगल आलं लक्षात मग सॉलिड अँगल काय आहे तर प्लेन अँगल वेगळा आणि सॉलिड अँगल वेगळा म्हणजे सिंपल आपण आईस्क्रीमचा कोन खातो तो जो आतमध्ये तो जो पोर्शन आहे त्याला म्हणायचं सॉलिड अँगल आणि हा जो दिसतोय एका लाईनवर एका प्लेनमध्ये तयार झालेला त्याला म्हणायचं प्लेन अँगल ओके ठीक आहे चला तर मग आता ही थोडीशी डायग्राम तुम्ही व्यवस्थित अशी बाजूला जशी ही बाजूला काढली अशी ही डायग्राम व्यवस्थित बाजूला काढून घ्यायची आहे तुम्हाला ठीक आहे मोडतोय मी काढून घ्यायची आहे तुम्हाला ठीक आहे समजलं तुम्हाला आता काय तर सॉलिड अँगल आता सेम या सॉलिड अँगलचे मेजरमेंट जशी डेफिनेशन तयार केली तशीच याची मेजरमेंट तर याची मेजरमेंट काय द पोर्शन ऑफ द रेशो ऑफ पोर्शन ऑफ सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय ओमेगा आणि हा रेशो आहे हा जो पोर्शन सध्या मी तुम्हाला असा इथं ड्रॉ करून दाखवला होता हा जो पोर्शन आहे असं मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवला होता एका स्पियरचा पोर्शन आहे पूर्ण गोलाकार भाग आहे स्पेसमध्ये सपोज करा एका स्पियरचा पोर्शन आहे म्हणजेच तुम्ही सेंटरला टेनिस बॉल आहे सपोज टेनिस बॉलच्या आतमध्ये सेंटरमध्ये तुम्ही आहे आणि आजूबाजूला तुमचा पूर्ण टेनिस बॉल आहे आणि त्यापैकी जो थोडासा एक पोर्शन आहे तो हा पोर्शन मग द रेशो ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर सपोज ते स्पियरचा हा सरफेस आहे द रेशो ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर सॉरी एरिया ऑफ सरफेस ऑफ स्पियर द रेशो ऑफ पोर्शन ऑफ एरिया ऑफ इथं एरिया ऑफ सरफेस ऑफ स्पियर एरिया ऑफ सरफेस ऑफ स्पियर म्हणजे ए टू द रेडियस ऑफ दॅट टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ दॅट स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ दॅट स्पियर हा काय आहे इथं डायरेक्टली तुम्ही एरिया ऑफ सरफेस ऑफ स्पियर एरिया ऑफ सरफेस ऑफ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ दॅट स्पियर दिस इज द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ऑफ द मॅथमॅटिकल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द सॉलिड अँगल टू कॅल्क्युलेट द सॉलिड अँगल कॅल्क्युलेट करण्याचा आहे फॉर्म्युला जसा इथं आर्क लेंथ अपॉन रेडियस आहे तसाच सॉलिड अँगल कसा फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ सर्फेस ऑफ स्पियर डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर ओके ना इथं सध्या असलेलं डिनोटेड बाय ओमेगा कसं डिनोट करसाल ओमेगाने डिनोट करा नंतर त्याचं युनिट कोणतं यूज करसाल युनिट आहे सॉरी नॉट रेडियन इट्स स्टेरॅडियन सिम्बॉल आहे एस आर अगेन सेम इट इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी ही कशी आहे युनिटलेस आहे आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी खरंच युनिटलेस आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे का सांगा जसं याचं काढलं होतं युनिटलेस आणि डायमेन्शनलेस खरंच ते क्वांटिटी आहे का जसं की याचं काढलं होतं आपण मीटर कॅन्सल केलं होतं तसं याच्यात होते का ऑब्विसली व्हायलाच पाहिजे पहा ओमेगा इथं काढून देतो ओमेगा इक्वल्स टू एरिया ऑफ सरफेस एरियाचं युनिट काय आहे एरियाचं युनिट काय एरिया कशा कशापासून बनतो लेंथ इंटू ब्रेथ लेंथ पण मीटर ब्रेथ पण मीटरचा स्क्वेअर म्हणजे एरियाचं युनिट काय झालं मीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस कशात मोजतो मीटर त्याचा काय आहे स्क्वेअर आहे मीटर स्क्वेअर कॅन्सल नो युनिट दॅट इज युनिटलेस अँड इफ इट इज युनिटलेस देन इट इज ऑल्सो अ डायमेन्शनलेस क्वांटिटी परत त्याला काय म्हटलं जातं डायमेन्शनलेस क्वांटिटी ओके दिस इज ऑल अबाउट द सॉलिड अँगल हा आता या सॉलिड अँगल हा किती असतो ते जर मेजर करायचं जर का तुम्हाला असलं ना तर हा बघा हा सीईटी नीटचा एक म्हणजे इम्पॉर्टंट असा क्वेश्चन की सॉलिड अँगलचं मेजरमेंट किती असतं तुम्ही बऱ्याचदा पाहाल सॉलिड अँगल इज इक्वल्स टू 4π तर 4π कुठून येतं तर एरिया ऑफ सरफेस ऑफ स्पियरच्या
एरिया ऑफ सरफेस ऑफ स्फीयर चा फॉर्मूला काय आहे 4 पाय आर स्क्वेअर स्फीयर चा सरफेस चा एरिया जर काढायचा फॉर्मूला काय 4 पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर हा आहे आर स्क्वेअर आर स्क्वेअर झाला कॅन्सल म्हणजे ओमेगा इक्वल्स टू किती आला 4 पाय ओमेगा इक्वल्स टू किती आला 4 पाय म्हणजे सॉलिड अँगलचं मेजरमेंट किती असतं 4 पाय सॉलिड अँगलचं मेजरमेंट किती असतं 4 पाय इंपॉर्टेंट आहे ठीक आहे तसंच जर का प्लेन अँगलचं मेजरमेंट काढलं प्लेन अँगलचं मेजरमेंट काढलं तर हा नोट करायचा पॉइंट तुम्हाला बाजूला प्लेन अँगलचं मेजरमेंट काढलं तर याचा लेंथ ऑफ आर्क याचा पूर्णचा पूर्ण जर का तुम्ही ही काढसाल सरकमफरन्स याचा काय घेऊ आपण सर्कलला काय असतो सरकमफरन्स दैट इज थीटा इज इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन हा आहे आर 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 कॅन्सल म्हणजे थीटा इक्वल्स टू काय बनला 2 पाय आणि हा काय रेडियन 2 पाय रेडियन आणि हा काय 4 पाय स्टेरेडियन 2 पाय रेडियन 4 पाय स्टेरेडियन 2 पाय रेडियन 4 पाय स्टेरेडियन ओके ठीक आहे दिस इज ऑल अबाउट द प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल दिस इज ऑल अबाउट द प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल विच आर द सप्लिमेंटरी क्वांटिटीज की ज्यांना कोणत्या क्वांटिटी म्हटलं जातं सप्लिमेंटरी क्वांटिटीज ठीक आहे आलं तुमच्या लक्षात प्लेन अँगल कशाला म्हणायचं आणि सॉलिड अँगल कशाला म्हणायचं बघा हे लेक्चर थोडंसं लेंदी झालेलं आहे परंतु काही हरकत नाही आहे दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या समोरच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर याच्या समोरच्या लेक्चरमध्ये आपण आता डिराइव्ड क्वांटिटीजबद्दलचा स्टडी करणार आहोत ओके दिस इज ऑल अबाउट द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड द सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज किती आहेत मग सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज तर दोन एक आहे प्लेन अँगल आणि एक आहे सॉलिड अँगल हे तुमचं त्याचं डिटेलचा स्टडी हा आपल्याला खूप महत्त्वाचे आहे ओके याच्यासाठी सफिशियंट आहे